मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण आपलं दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा त्याला आपण वर्ग समीकरणे म्हणतो हे आपण सुरू केलेलं आहे. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणे सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत, मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन, देर आर 3 मेथड्स. फर्स्ट मेथड इज फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड इज कम्प्लीट स्क्वेअर मेथड अँड थर्ड इज फॉर्म्युला मेथड. आपण या पूर्वीच्या दोन मेथड पाहिलेले आहेत, त्याच्यावरची उदाहरणं सोडवलेली आहेत, तर ती उदाहरणं तुम्ही पाहण्यासाठी पूर्वीची व्हिडिओ पहा, त्याची लिंक्स मी सबस्क्रिप्शनमध्ये देतोय. आज आपण फॉर्म्युला मेथडप्रमाणे किंवा फॉर्म्युला मेथडनं क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सोडवायचं हे आपण पाहणार आहोत. फॉर्म्युला मेथड म्हणजे काय आहे, तर एक फॉर्म्युला दिलेला आहे, त्यामध्ये आपण अल्फा आणि बीटाच्या किमती काढू शकतो, किंवा त्याला आपण फॉर्म्युला मेथड म्हणलेला आहे. फॉर्म्युला असा आहे त्याचा, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय 2 इंटू ए. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स शोधू शकतो. फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. आता इथं हे जे बी ए सी वगैरे जे आहे ते आपण काय करायचं आहे, या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधून शोधायचं आहे. हा फॉर्म्युला समजला का बघा सर्वांना, परत एकदा फॉर्म्युला मेथड नुसार हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. एक्स इज इक्वल टू किंवा इतर एक्स असेल, वाय असेल, एम असेल, एन असेल, कोणतेही चल वापरले असेल, व्हेरिएबल असेल, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. दिस इज द फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यावरून आपण काय करायचंय, काही उदाहरणं सोडवूया. एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो, याच आन्सर. पहिली स्टेप आपली असेल ती, हे दिलेलं जे वर्ग समीकरण आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, असं जे असं लिहून घ्यायचंय, एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो, कम्पेरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. म्हणजे हे इक्वेशन दिलेलं आहे ते याच्या बरोबर कम्पेअर करायचं आहे. इथं ए आहे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1. वी गेट ए इज इक्वल टू 1. इथं एक्स चा कोइफिशियंट बी आहे, इथं एक्स चा कोइफिशियंट 6 आहे, म्हणजे बी इज इक्वल टू 6. बी इज इक्वल टू 6 अँड लास्ट वन सी हिअर 5. सो सी इज इक्वल टू 5. या किमती आपल्याला मिळाल्यानंतर आपण देअरफॉर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची आपण किंमत काढून घेऊया. आता बी ची किंमत किती आहे, 6 आहे, म्हणजे 6 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले सी म्हणजे 5 बरोबर 6 चा वर्ग स्क्वेअर ऑफ 6 36 मायनस 4 गुणिले 1 4 गुणिले 5 म्हणजे 20 बरोबर उत्तर आपलं 16 आलं. हे कशाचं उत्तर आलं, तर बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू 16. आता आपला फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला यूज फॉर्म्युला मेथड म्हटलेला आहे. यूज फॉर्म्युला मेथड, फॉर्म्युला काय आहे बघा. फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. आणि म्हणून मग एक्स इज इक्वल टू मायनस बी, बी ची व्हॅल्यू किती आहे इथं, 6, म्हणजे मायनस 6 प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी किती आलेला आहे, 16 डिवायडेड बाय 2 ए. 2 इंटू 1 म्हणजेच आपल्याला इथं काय मिळेल, एक्स इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस
16 चा स्क्वेअर रूट 16 चा वर्गमूळ 4 डिवाइडेड बाय 2. एक्स इज इक्वल टू, आता हे प्लस मायनस आहे, यातलं एक चिन्ह एकदा घ्यायचं, म्हणजे -6 + 4 / 2 अँड एक्स इज इक्वल टू -6 - 4 / 2. हे मायनस चिन्ह एकदा घ्यायचं, प्लस चिन्ह आणि मायनस चिन्ह एकदा, म्हणजे इथं काय आलं बघा, एक्स इज इक्वल टू -6 + 4 / 2, म्हणजे इथे याचं किती होईल, -2 / 2 अँड याच काय येणार, -10 / 2, म्हणजेच एक्स इज इक्वल टू एक चा भाग लागला -1 अँड इथं लागला 5 चा भाग, म्हणजे -5, आणि म्हणून आपलं इथं उत्तर येईल -1 and -5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन, अशा पद्धतीने फॉर्म्युला मेथड प्रमाणे तुम्ही दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स शोधू शकता. हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. हा जो फॉर्म्युला दिलेला आहे, हा फॉर्म्युला तुम्ही काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. चला दुसरं उदाहरण आपण बघू. x² - 3x - 2 = 0 सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड. सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड मी पूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या मेथड नुसार सोडवायला सांगितलेलं आहे त्या मेथडनच आपण हे उदाहरण सोडवलं पाहिजे. सॉल्व बाय फॅक्टरायझेशन मेथड, तर फॅक्टरायझेशन मेथड वापरली पाहिजे. सॉल्व बाय कम्प्लीट स्क्वेअर मेथड, तर कम्प्लीट स्क्वेअर मेथड वापरली पाहिजे. आणि इथं काय दिलेलं आहे, सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड, तर आपल्याला हे उदाहरण, हे क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडनं सोडवावं लागेल. सोपं आहे फार. यामध्ये बघा, x² - 3x - 2 = 0 कम्पेरिंग विथ ax² + bx. हे मी इथं लिहितो वाटलं तर याच्या खाली, म्हणजे लक्षात येईल ax² + bx + c = 0. म्हणजे हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते या इक्वेशन बरोबर, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, या इक्वेशन बरोबर आपल्याला याचं काय करायचे, तुलना करायची. तुलना म्हणजे काय, x² आहे, इथं a आहे, म्हणजे इथं काय आहे, 1 आहे. वी गेट a = 1 फ्रॉम दिस. b आहे x चा कोएफिशियंट, हिअर x कोएफिशियंट इज -3, सो b = -3 अँड c = -2. वी गेट दिस व्हॅल्यू a, b अँड c. देन वी फाइंड व्हॅल्यू ऑफ b² - 4ac = b² - 3² - 4 × a. a value of a is 1 and c into c value -2. -3 चा स्क्वेअर आला 9. -+ 4 × 1 = 4 and into 2 = 8 = 17. म्हणजे आपल्याला b² - 4ac ची किंमत मिळाली 17. आता फॉर्म्युला हे प्रत्येक वेळा काही लिहायची गरज नाही. चल, व्हेरिएबल एक्स वापरलेला आहे, म्हणजे जिथं आपण x = -b + √b² - 4ac / 2 × a. दिस इज द फॉर्म्युला x = -b = -3. हिअर ऑलरेडी मायनस साइन मायनस अँड b = -3, सो इन ब्रॅकेट -3 + √b² - 4ac ची व्हॅल्यू आलेली आहे 17. इथं डिवाइडेड बाय 2 × 1. therefore x =
minus minus 3 is equal to plus 3 plus minus root 17 upon 2, and here we get the value of two values, 3 plus root 17 upon 2, and next x is equal to 3 minus root 17 upon 2. Then we write here x is equal to 3 plus root 17 upon 2 comma x is equal to 3 minus root 17 upon 2. Here we get two values, therefore 3 plus root 17 upon 2 and 3 minus root 17 upon 2 are the roots of given quadratic equation. The roots of given quadratic equation. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. पुन्हा तुम्हाला अभ्यास करताना हे उदाहरण पाहावं लागेल. अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या विद्यार्थ्यांनी तर त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे प्रत्येक उदाहरण हे त्यांच्यामध्ये त्यांच्या वहीमध्ये हे लिहून घेता येईल, प्रत्येक व्हिडिओ हा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तिसरं उदाहरण पाहूया, 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0 सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड. हे प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये हे जे उदाहरण विचारले आहेत ते आपण सोडवायला हवे. उदाहरण आपल्या वहीमध्ये हे उदाहरण लिहून घेत चला तुम्ही. सोपा आहे हे, 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0 कम्पेरिंग विथ, मी इथंच लिहितो, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0, अँड दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन. दिलेलं जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये असलेल्या इक्वेशनशी कम्पेअर करायचं आहे, म्हणजे याच्यावर आपल्याला ए बी आणि सी च्या किमती काढता येतील. हिअर कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए अँड हिअर कोएफिशियंट ऑफ एम स्क्वेअर. एम स्क्वेअर अँड एक्स स्क्वेअर इज सेम, चल कोणतंही वापरलं, अक्षर कोणतंही वापरलं तरी चालेल म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर एम स्क्वेअर सेम म्हणून ए आणि इथला 3, म्हणजे वी गेट ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू 2 अँड सी इज इक्वल टू मायनस 7. फ्रॉम दिस गिवन व्हॅल्यूज वी गेट व्हॅल्यू ऑफ b square minus 4ac is equal to b square 2 square minus 4 into 3 into minus 7 is equal to 2 square 4 minus minus plus 4 गुणिले 3 12 आणि 12 गुणिले 7 84, म्हणजेच इथं आला 88. आपल्याला मिळाला बी स्क्वेअर मायनस 4 ए सी ची किंमत आपल्याला किती मिळाली, 88 मिळाली. आता इथं फॉर्म्युला आहे, आता एक्स इज इक्वल टू घ्यायचा नाही. फॉर्म्युल्यामध्ये जरी एक्स इज इक्वल टू दिला असेल तरी एक्स इज इक्वल टू नाही, तर चल वापरलेला आहे, व्हेरिएबल वापरलेला आहे एम, आणि म्हणून एम इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4 ए सी अपॉन 2 ए, अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर सॉल्व्हिंग क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि मग आता इथं मायनस बी, बी इज इक्वल टू 2 म्हणून मायनस 2 प्लस मायनस रूट 88 अँड 2 इंटू ए, 2 गुणिले ए 3, 2 गुणिले 3 म्हणजे आला तुमचा 6. आता आपल्याला ही मिळाली एम ची किंमत, एम इज इक्वल टू मायनस 2 प्लस मायनस, म्हणजे आता या 88 चे अवयव घ्यायचे आहे की त्यातल्या एका संख्येचा आपल्याला काय होईल, वर्गमूळ निघेल, निघत असेल तर, म्हणजे जिथं आपण एम इज इक्वल टू मायनस 2 प्लस मायनस रूट 4 इंटू 22, 4 इंटू 22 मीन्स 88 अपॉन 6. एम इज इक्वल टू मायनस 2 प्लस मायनस 4 चं वर्गमूळ रूट 2 अँड 22 अपॉन 6, म्हणजेच एम इज इक्वल टू मायनस 2 प्लस 2 अपॉन 6 कॉमा एम इज इक्वल टू मायनस 2 मायनस 2 रूट 22 अपॉन 6
म्हणजेच एम इज इक्वल टू, आता हे अधिक चिन्ह आहे म्हणजे हे पद वेगळं आहे आणि हे पद वेगळं आहे, या प्रत्येकाला सहानं भागलं पाहिजे आपल्याला, म्हणजे इथं होईल मायनस टू अपॉन सिक्स प्लस टू रूट 22 अपॉन सिक्स कॉमा एम इज इक्वल टू मायनस टू अपॉन सिक्स मायनस टू रूट 22 अपॉन सिक्स, तीनचा भाग लागला, इथं तीनचा भाग लागला, तीनचा इथं तीनचा, म्हणजे इथं काय राहिला तर एम इज इक्वल टू मायनस वन अपॉन थ्री प्लस रूट 22 अपॉन थ्री अँड एम इज इक्वल टू मायनस वन अपॉन थ्री मायनस रूट 22 अपॉन थ्री. इथं काय झालं बघा, थ्री थ्री आहे म्हणजेच वन मायनस वन प्लस 22, एम इज इक्वल टू मायनस वन प्लस 22 अपॉन थ्री अँड एम इज इक्वल टू मायनस वन मायनस रूट 22 अपॉन थ्री अँड दिस इज द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. समजले का बघा, हे आपल्या वहीमध्ये लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मोबाईल.